मारलंस कुठे कुठे मावा आहे? मावा पडलेला आहे. औषध फवारणी केलेली आहे. केलीस? लय पडला का थोडा? जागी जागी पडतो ना. तुमच्या तोंडावाटी किंवा श्वास नाकावाटी औषध घशात जाणार नाही, पोटात जाणार नाही, याची दक्षता घ्या मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. मित्रांनो, मी आलो शेतात आणि त्या कोपऱ्यात जरा एक मावा पडला आहे. आता पाऊस कमी असल्यामुळं माव्याचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळं आता मी औषध मारायला आलो आहे. बघा, पाठीवर पंप आहे, पंपामध्ये थोडं औषध आहे. तिथं कोपऱ्यात एक थोडा मावा पडला आहे, तिथे पहिला मारून घेतो. हा आपला उपाय मित्रांनो, पाहू शकताय? जरा सपोर्ट करा मित्रांनो, जरा हाय, तसा सपोर्ट तुमचा चांगला आहे मित्रांनो. पाऊस काय कमीच आहे आता, त्यामुळं माव्याचं प्रमाण वाढाले, सगळ्या कोप्यावरूनच वाढाले प्रत्येकांच्या शेतकऱ्या. मित्रांनो, पाऊस कमी असल्यामुळं हे माव्याचं प्रमाण वाढाले. पाऊस पडला तर काय होतंय, मावा आहे तो धुवून जाते, बरं आहे ना? अच्छा, आधी काय मला दाखवतो. चला आतमध्ये जाऊया. ऊस तसा बरा आहे, हे बघा, ऊस पण चांगला आलेला आहे आपला. हे बघा, ऊस पण चांगला आलेला आहे, परंतु रान भरपूर आहे. वैरणला आलो की नाही हे कापून नेतो आहे आम्ही रान. आता भांगलण चालू आहे, मांगलत मांगलत ते पाला काढत बसायचं. हे बघा, हे आता इथं हा मावा पडला आहे बघा. हे बघा, असा मावा पडलेला आहे बघा. आता हे एवढं एक दोन होप, एक दोन तीन सऱ्या, तीन सऱ्यावरनं मावा आहे. एवढा एवढा कोणाचा आहे बघा, एवढा कोणाच व्यापलेला आहे मावान. बघा, पाहू शकताय भरपूर प्रमाणात मावा पडला आहे. जर पाऊस असता तर हे धुवून गेला असतं. हे बघा, हे बघा बघा, आता आपण पंप चालू करून औषध मारून घेतो. पहिल्यांदा त्यासाठी सेफ्टी म्हणून आपण हे छोटासा रुमाल आणलेला आहे, टॉवेल, तो बांधून घेतो इथं, जेणेकरून आपल्या तोंडात औषध जाणार नाही याची पण काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. जर मित्रांनो तुम्ही कोणतंही औषध मारा लागला तर पहिल्यांदा आपण तुम्ही स्वतःची सेफ्टी करा, हात रुमाल वगैरे तोंडावर बांधा, जेणेकरून तुम्ही औषध फवारताना तुमच्या तोंडावाटी किंवा श्वास नाकावाटी औषध घशात जाणार नाही, पोटात जाणार नाही, याची दक्षता घ्या मित्रांनो. मित्रांनो, पोटात विष हे औषध गेल्यानंतर भरपूर जण शेतकरी दगावले आहेत, त्यामुळे दक्षता घ्या. चला आपण औषध मारून घेऊया. आपण इथं ठेवलेलं आहे मोबाईल, दिसते का नाही काय माहीत नाही, परंतु हे करूया. ओके, बरोबर दादा, भरपूर आता औषध मारलं आहे मित्रांनो. इथनं अजून थोडं राहिलं आहे, ते मारून घेतो, कारण मोबाईलवर औषध यायला लागलं आहे. चला
भावानो औषध मारून झाले, सगळं हातपाय धुतलेलं आहे, मी हात धुतलेलं आहेत, पाणी आणलेलं बाटलीतनं, त्यामुळं पाण्यानं हात हे सर्व स्वच्छ केल्यात आणि जरा वैरण कापतो, कारण उद्या आहे नागपंचमी। नागपंचमी दिवशी वैरणला हात लावायचा नसतो आहे, त्यामुळं आता जरा वैरण काढतो आहे, एक दोन तीन पेंड्या काढणार आहे गायीसाठी। तरी सगळं खुरपं रुपं वगैरे आणलेलं आहे मी, आणि आता ह्या शर्टवर मी औषध मारलेलं, आता दुसरा शर्ट बदलणार, कारण ह्या शर्टवर औषध आले असेल, त्यामुळं आपण हा शर्ट बदलून टाकणार आणि दुसरा घालणार आहे। चला आधी वैरण काढून घेऊया, उद्या सुट्टी आहे। मित्रांनो, आपण 1/12 चापून काढलेला आहे, चापून म्हणजे 7-8 पेंडे काढलेले आहेत बघा गायीसाठी। आता भरून जाऊया, वाजल्यात आता 5:30, जाऊन धार काढायची आहे बघा। हे बघा, मावा पडल्यामुळं औषध मारायला आहे। काय औषध मारलंस? कुठं कुठं मावा आहे? मावा पडलेला आहे, औषध फवारणी केलेली आहे। केलीस? लय पडला का थोडा? पडल्यात बघा मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जरा जरा डोंगं पडलेले आहेत, मावा पडला आहे बघा। आणि कुठं मारलंस? दत्त मंदिर जवळ मारलंस आहे, ठिकाणी मारून आलो आता। हे बघा आपला मित्र आहे, आणि सगळ्या काय सगळ्या शेतात नाहीत ना, हाईच मावा आपल्या इथे। मावा नाही, थोडा 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 पाऊस जरा कमी असल्यामुळं मावा पडाय चालूच आहे। चला आता गाडी भरूया आणि जाऊया बघा। पाणी घेऊन आलतो, हातपाय धुतलेत, पेंडी कापल्या, म्हणजे उद्या यायला घडणार नाही, म्हणजे उद्या कापून चालू, उद्या नाही, उद्या नागपंचमी असल्यामुळं नाही, कापणी नाही, तोडणी नाही, त्यामुळे सगळे।